नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण प्रयोग ही संकल्पना बघणार आहोत. काय आहे प्रयोग? हे आपल्याला शास्त्रामध्ये प्रयोग माहिती असतात, पण भाषेमध्ये प्रयोग म्हणजे काय आहे? तर प्रयोग ह्याचा अर्थ वाक्य कशाशी कशाशी जोडलेलं आहे ते दाखवणे. म्हणजे काय? आपण पाहिलं की कर्ता आणि क्रियापद या दोन्ही एकमेकांशी जोडलेले असतात. मराठी ही अशी भाषा आहे ज्याच्यामध्ये कर्त्याचं लिंग, कर्त्याचं वचन आणि कर्त्याचा पुरुष ह्याच्याप्रमाणे वाक्याची रचना अनेकदा बदलते. म्हणजे काय होतं? तर जेव्हा वाक्य हे कर्ता हा प्रमुख धरून अशा पद्धतीने तयार केलेलं असतं तेव्हा कर्त्याप्रमाणे क्रियापदाची रूपं बदलतात, आणि ह्यालाच मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हणतात. कर्तरी या शब्दावरूनच आपल्याला कळतंय की कर्ता हा त्याच्यात महत्वाचा आहे. आता कर्ता कसा ओळखायचा? तर क्रियापदाला नारा लावून कोण असं विचारलं की जे उत्तर येतो तो कर्ता. आपण एक उदाहरण बघूयात. तो काम करतो या वाक्यामध्ये करणारा कोण? तो. त्यामुळे तो हा वाक्याचा कर्ता झाला. आता तो या शब्दातूनच आपल्याला हे पुल्लिंगी आहे हे समजते. हा कर्ता पुल्लिंगी आहे, एकवचनातला आहे आणि तृतीय पुरुषी आहे. हे तिन्ही गोष्टी आपल्याला तो या एका ह्याच्यावरनं कळतात. आता तो असं जेव्हा रूप असतं कर्त्याचं तेव्हा त्याच्याप्रमाणे क्रियापद तो करतो असं होतं. पण जर का तो हा कर्ता पुल्लिंगी कर्ता बदलून मी स्त्रीलिंगी केला म्हणून ती असं रूप वापरलं तर त्याबरोबर ती काम करते म्हणजे क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदललं. ती ह्या स्त्रीलिंगी कर्त्यावरनं आपण आजोबा या पुल्लिंगी अनेकवचनी कर्त्यावर गेलो. मराठीमध्ये अनेकवचन हे आदर दाखवण्यासाठी वापरलं जातं. तर आजोबा काम करतात म्हणजे क्रियापदाची रूपं ही कर्त्याचं लिंग, कर्त्याचं वचन आणि कर्त्याचा पुरुष ह्याच्याप्रमाणे बदलत जातं. ह्या प्रकारच्या रचनेला म्हणजे ज्याच्यामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापदाची रूपं बदलत जातात किंवा क्रियापद हे कर्त्याप्रमाणे योग्य असं रूप स्वीकारतं त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आता ह्या प्रयोगामध्ये तो काम करतो यामध्ये कर्म कुठलं आहे? करण्याची क्रिया घडते कामाच्या बाबतीत, त्यामुळे काम हे कर्म झालं. आता कामाचं लिंग, काम ह्या शब्दाचं लिंग, ते काम म्हणजे नपुंसकलिंगी आहे. आपण जर का ते कामच्या जागी तो अभ्यास हे कर्म म्हणून वापरलं तर तो अभ्यास करतो म्हणजे कर्माचं लिंगवचन बदललं तरी सुद्धा क्रियापदात फरक पडत नाही, पण कर्त्याचं बदललं तर मात्र क्रियापद बदलतं. ह्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कर्त्यांनी ती क्रिया केलेली आहे हे सांगणं महत्वाचं असतं. म्हणजे या वाक्यांमध्ये कर्ता हा सगळ्यात महत्वाचा असतो. आता आपण हे जे उदाहरण बघितलं ते कर्तरी प्रयोगातलं आहे, पण ह्याच्यामध्ये कर्म आहे कारण यातल्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता आहे. पण आपल्याला माहितीये की सकर्मक क्रियापद असतात तशी काही क्रियापद ही अकर्मक असतात, म्हणजे त्या क्रिया पूर्ण करण्यासाठी कुठल्याही कर्माची गरज पडत नाही. म्हणजे काय? झोपणे, पळणे या प्रकारच्या शारीरिक क्रिया किंवा उठणे, बसणे, असणे या सगळ्या क्रिया ह्या अकर्मक क्रिया आहेत. पण तिथेही आपण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणेच क्रियापदाची रूप बदलत असतो. आपण एक उदाहरण बघूयात. तो लवकर झोपला. तो लवकर झोपला याच्यामध्ये तो पुल्लिंगी आहे आणि झोपला हेही पुल्लिंगी रूप आहे. आता तोच्या जागी बदलून जर का ती असं स्त्रीलिंगी रूप केलं तर ती लवकर झोपली. आम्ही असं बहुवचनी रूप घेतलं तर आम्ही लवकर झोपलो. म्हणजे क्रियापद सकर्मक असो किंवा अकर्मक असो कर्तरी रचनेमध्ये क्रियापदाची रूप ही कर्त्याप्रमाणे बदलतात किंवा कर्त्याप्रमाणे ती ठरतात. आपण काय शिकलो? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करणाऱ्या रचनेला प्रयोग म्हणतात. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या पुरुष, लिंग आणि वचनानुसार येते व त्यानुसार बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. कर्ता शोधताना वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला
करणारा हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता कळतो. कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तरी त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात आणि क्रियापद हे अकर्मक असेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. स्वाध्याय. खालील वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखून तक्ता पूर्ण करा. रेहाना केर काढते. मुले अभ्यास करतात. गदिमा गीते लिहितात. शिक्षक मुलांना शिकवतात. कर्ता कर्म क्रियापद. तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कोणताही एक पाठ निवडा आणि त्यातील कर्तरी प्रयोगाची 5 वाक्ये शोधून लिहा.